नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आलोय कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव या गावी। कारण आहे, या ठिकाणी एक सुंदर असं लग्न आहे, परंतु हे लग्न सगळ्या लग्नापेक्षा थोडं वेगळं आहे। आपण अनेक लग्नामध्ये पाहतो की काही लग्नामध्ये सर वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक वाटप केले जातात, त्यानंतर काही लग्नामध्ये झाडांचं वाटप केलं जातं, निसर्गाच्या रिलेटेड काही गोष्टी आणि काही हे सांगितलं जातं। परंतु या लग्नामध्ये एक अशी वेगळी गोष्ट आहे की या लग्नात पहिल्यांदाच मी बघतोय एका दोन पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे। म्हणजे कुठेतरी लग्नाच्या माध्यमातून वाचनाची चळवळ या ठिकाणी ब्रॉड करण्याचं, पसरवण्याचं समाजामध्ये काम या लग्नामध्ये होत आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र जीवनची ही टीम थेट पोहोचलेली आहे या गावामध्ये, निपाणी सावरगाव या गावामध्ये, आणि इथं ज्यांच्याकडून हे पुस्तक प्रकाशन झालेलं आहे आणि या पुस्तकाचे लेखक व्ही बी आजनीकर सर आहेत। आपण संपादन त्यांनी केलेलं आहे या पुस्तकाचं, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सर तुम्हाला लग्नामध्ये पुस्तक प्रकाशन करण्याची आयडिया किंवा हे असं का करावं असं वाटलं। सर्वप्रथम आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं या ठिकाणी मी प्रथम स्वागत करतो। आणि खंडूजी गोविंदराव झगडे यांनी लिखाण केलेलं चंद्रबागेचा खंडू हे पुस्तक या ठिकाणी आपण प्रकाशित करत आहोत। 12 वर्षानंतर का होईना त्यांची इच्छा आज पूर्ण करण्याचं या ठिकाणी एक श्रेय निश्चितच आम्हाला मिळालेलं आहे असं मला वाटतं आहे। या पुस्तकाच्या निमित्तानं मला असं सांगावं असं वाटतं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी खेडेगाव सोडा आणि शहराकडे चला हा जो आपल्याला आदेश दिलेला होता, त्या आदेशाचं पालन खंडूजी झगडे यांनी या ठिकाणी असलेला त्यांचा स्वतःचा चिरेबंदी वाडा, शेती आणि या गावात असलेले सर्व प्रतिष्ठा या ठिकाणी सोडून ते परभणीला गेले आणि आपल्या मुलांना, आपल्या नातवांना त्यांनी शिक्षण देण्याचं काम, मोठं काम केलेलं आहे। हे आपल्यापुढे एक मोठं उदाहरण आहे। त्यांचा एक नातू आता युनियन बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो आहे, एक नात इंजिनियर झालेली आहे, दुसरी नात एक डॉक्टर होते आणि नातूसुद्धा एक इंजिनियर होणार आहे। तर अशा प्रकारचं एक गरुडझेप आपण म्हणू या ठिकाणी खंडूजी झगडे यांच्या विचारातून या कुटुंबाने घेतलेलं आहे। हे आपल्यापुढे एक मोठं उदाहरण आहे आणि आपण सर्वजण या उदाहरण घेऊन पुढील वाटचाल करावी हा एक उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही लातूरहून आलो आणि खंडू झगडे यांचं या ठिकाणी पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं आहे। हे निश्चितच समाजाला मार्गदर्शक ठरणार आहे। या मंगल परिणयाच्या निमित्तानं या ठिकाणी जो आपण प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं आहे की आपण अनेक लोकांना आहेर करतो, कपड्याचं आहेर करतो, भांड्याचं आहेर करतो, तर त्याच्याऐवजी आपण पुस्तक रूपानं आपण ज्ञान वाटप करण्याचं काम जर केलात तर पुढच्या पिढीसाठी खूप उपयोगी होईल। निसर्गाचे रहस्य हे पुस्तक के जे गादेकर सरांनी जे या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे, त्यांनी निसर्गामध्ये काय काय खजिना दडलेला आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलं तर आपलं आयुष्य किती आरोग्यदायक राहणार आहे, कशाप्रकारे सुखकायक राहणार आहे, अशा प्रकारचे विचार त्यांनी या निसर्गाचे रहस्य या पुस्तकात मांडलेले आहे। एकंदरीत आज तरुण पिढी संपूर्ण देशामध्ये वाचनापासून दूर जात असताना या लग्न समारंभाच्या माध्यमातून दोन पुस्तकं प्रकाशित करून या ठिकाणी या दोन्ही परिवारांनी असाच संदेश दिलेला आहे की वाचनाकडे चला, वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि त्यातूनच आपल्या देशातला युवक सुधारणार आहे आणि त्या दृष्टीनंच खऱ्या अर्थानं देश, आपला संपूर्ण देश हा महासत्ता होणार आहे। कॅमेरामॅन आशिष डाकेसह मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी निपाणी सावरगाव।